77 मुद्दे त्याच्यामध्ये होते। 32 मिनिटाच्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात राज्याला काही दिशा मिळेल, राज्यासमोर प्रश्नांबाबतचा उपाययोजना समजून येतील, काही नवीन धोरण राज्यापुढे मांडली जातील अशी महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती अध्यक्ष महोदय। परंतु सरकारनं केवळ आपली पाठ थोपटून घेण्याचं काम या अभिभाषणाच्या निमित्तानं केलं, परंतु राज्यातल्या जनतेला तसं काही मिळालं नाही अध्यक्ष महोदय। मला वाटत होतं कारण ते रायपूरचे 6 का 7 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, 6 6 7 7 वेळेला रायपूर सारख्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येणं हे साधं काम नाही, त्याबद्दल त्यांचं खरोखरीच कौतुक आणि अभिनंदन मी करीन। कारण आपण पण राजकीय जीवनामध्ये 1 2 3 टर्म झाल्यानंतर काय आपापली अवस्था होती आणि पार्लमेंटमध्ये निवडून यायचं, 91 अपवाद वगळता ते सातत्याने तिथनं निवडून आले। परंतु अध्यक्ष महोदय त्यांना तसं बघितलं हिंदी आपल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की रायपूरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक पण आहे, आपल्या महाराष्ट्रातले बरेच लोक तिथं आहेत असं त्यांनी सांगितलं। ते म्हणले काही प्रभाग पण तिथं तशा प्रकारचे आहेत। पण अध्यक्ष महोदय एक गोष्ट मला खटकली की महाराष्ट्राचा कालचा दिवस हा तसं बघितलं तर आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता। काल आपल्या सर्वांनी अतिशय उत्साहानी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि योगायोगाने काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता। राज्यपाल महोदयांनी अभिभाषणात देखील काही वाक्य पहिली मराठीमध्ये जर त्यांनी भाषण केलं असतं तर अध्यक्ष महोदय सुरुवात मराठीतून ते करतील अशी आमची अपेक्षा होती, पण ती केली नाही आणि मराठी भाषेचा एक सन्मान उंचावला गेला असता अशी आम्हा सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण अपेक्षा होती। पण भाषणात एकही वाक्य ते मराठीतनं बोलले नाही। मी याच्याबद्दल महामहिम राज्यपाल महोदयांना दोष देणार नाही, सरकारच्या प्रमुखांनी हा आग्रह राज्यपालांच्याकडे धरायचा असतो। मराठी दिनाचं महत्व औचित्य राज्यपालांच्या महोदयांच्याकडे लक्षात आणून देण्याची जबाबदारी ही सरकारची असते अध्यक्ष महोदय, ती त्यांनी पार पाडली नाही। वास्तविक ज्यावेळेस आपल्या पक्षाचे कुणी नेते आले आणि बाहेरचे आले तर आपण काही वेळेस सांगतो की बाबा साहेब तुम्ही हे जरा मराठी भाषेत एवढं बोललं तर आमच्या लोकांना आनंद वाटेल, समाधान वाटेल, तशा पद्धतीनं शेलार साहेब करता आलं असतं पण नाही झालं। राज्यकर्त्यांच्या मराठीबाबत या उदासीन भूमिकेमुळं संपूर्ण महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय भ्रमनिराश झाला, ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे। अध्यक्ष महोदय मला आठवत आहे आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये 3 मार्च 2022 झालेल्या अभिभाषणामधले मुद्दे मी मुद्दाम बघितले, आम्ही कोश्यारी साहेबांनी त्यावेळेस ते अभिभाषण केलेलं होतं आणि त्यातली बरेचसे अनेक मुद्दे कालच्या अभिभाषणाच्या मध्ये थोडी वाक्यरचना बदलून त्याच्यामध्ये घेतले गेलेले होते। मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असेल, परदेशी गुंतवणूक असेल, समृद्धी महामार्ग असेल, मुंबई सागरी किनारा मार्ग असेल, डिजिटल स्वाक्षरी केलेला 7/12 उताराच्या बद्दलचा असेल, मागेल त्याला शेततळ्याचा असेल, बीडीडी